अच्छा जी ऐसे कहिए संजीव जी जी माजी खाती है कि वाराणसी की जनता या नव्या पिढीचा नव्या नेतृत्वाचा स्वीकार करून त्यांच्या भाषेची अवशेष शक्ती उभी करतील. आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने युजेंद्र पवार यांचं शिक्षण परदेशात झालं, एक उच्च शिक्षित पदवीधर आणि प्रशासन आणि व्यवसाय विशेषतः साखरधंदा ऊसाचं पीक या सगळ्या गोष्टीच्या बद्दल जाणकार अशा एका तरुणाला आज पक्षाने या ठिकाणी संधी दिली. माझी खात्री आहे की वाराणसीची जनता या नव्या पिढीचा नव्या नेतृत्वाचा स्वीकार करून त्यांच्या भाषेची अवशेष शक्ती उभी करतील. त्यांना माझ्या अंतःकरणापासून शुभेच्छा. सर, तुम्ही युगेंद्र दादांना काय कानमंत्र द्याल राजकारणात यशस्वी होण्यासाठी? मी स्वतः आता सहज अर्थच होतो की 57 वर्षाच्या पूर्वी मी वाराणसीच्या तहसील ऑफिसमध्ये स्वतःचा फॉर्म भरायला आलो होतो आणि त्या दिवसापासून आजपर्यंत सातत्याने जनतेने मला निवडून दिलेलं आहे. 57 वर्ष एखाद्या व्यक्तीला सतत लोकप्रतिनिधी बनण्याची संधी लोकांनी दिली आणि त्याचं महत्वाचं कारण जनतेची बांधिलकी. नव्या पिढीच्या सगळ्याच आमच्या उमेदवारांना माझा सल्ला एकच आहे की जनतेशी बांधिलकी ठेवा, विनम्रता ठेवा. लोकांचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी जनतेने संधी दिल्याच्या नंतर ती विनम्रतेने स्वीकारून त्याच्यासाठी सातत्याने जागृत करा, एवढाच माझा सल्ला त्यांना राहील. राज्यभरामध्ये काही ठिकाणी जागांचा वाद जो आहे तो सुरू आहे. महाविकास आघाडीचे दोन दोन पक्ष अर्ज भरत आहेत, ईव्ही फॉर्म काही ठिकाणी दोन दोन उमेदवार दिलेले असं आहे. मगाशी मी सुरुवातीला सांगितलं की ही प्रक्रिया चालू आहे. काही ठिकाणी दोन आमच्या घटक पक्षांच्यामध्ये आग्रह असेल तर आम्ही त्यांना सांगितलं की दोघंही फॉर्म भरून ठेवा आणि आपण बसू आणि त्याचं मार्ग काढू. अर्ज परत घेण्याच्यासाठी अवकाश आहे आणि त्यामुळे अशा प्रकारे आघाडीमध्ये चर्चा करण्याची आवश्यकता असते. आज इथे असेल मी जसं सांगितलं की बहुसंख्य जागेच्या संबंधीचं एकवट झालेलं आहे. थोड्या जागेच्या संबंधीचं जो काही प्रश्न आहे त्या ठिकाणी त्याचं मार्ग आम्ही निश्चित काढू. कोण किती जागा लढवेल? काँग्रेस किती जागा लढवेल? मला काही माहिती नाही. अच्छा, बैठकीत काही ठिकाणी साहेब जागा म्हणजे उमेदवारच जाहीर झालेले नाहीत. उदाहरणार्थ माढा असेल किंवा असे अनेक मतदारसंघात की उमेदवार जाहीर झाले नाहीत. कशामुळे हे रखडलंय किंवा काय? असं आहे की माझ्याचं तुम्ही उदाहरण सांगितलं त्याचं उमेदवार जाहीर करणं आमच्या पक्षाचे अध्यक्ष होते आज घेतली. त्यासंबंधीची जी काही चर्चा विचार निर्णय व्हायचा होता ती प्रक्रिया संपलेली आणि त्यामुळे उशीर झाला असं तर आज आणि उद्या दोन दिवस आहेत. आजच त्याची माहिती ती मीडियाला दिली. राज्यभरामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आहे. महायुती लाडकी बहीणच्या पदावरती महायुती निवडणुकीला सामोरे जात आहे आणि रिस्पॉन्सिबिलिटी असा त्यांचा दावा आहे आमची सत्ता येईल असं फडणवीस म्हणता आहेत. असं आहे की प्रत्येकजण निवडणुकीला जो उभा राहणार आहे तो प्रत्येकजण सांगतोय निवडून येणार. तुझी असं कधी मिळत नाही की माझा फरार होणार. आणि ज्या काही सुविधा सरकारने या 4 महिन्यात 5 महिन्यात दिल्या म्हणजे आणखी बहीण असेल किंवा अन्य असतील 4.5 वर्ष फॉर्मेशन त्यांच्या हातामध्ये सत्ता होती त्या काळात त्याची बहिणीची आठवण झाली नाही. कालची लोकसभेची निवडणूक झाल्याच्या नंतर ते बहीण भाऊ या सगळ्यांची आठवण व्हायला लागली आणि त्याचं मुख्य कारण
लोकांनी धडा शिकवायचा तो शिकवला आणि लोक तीच भूमिका उद्याच्या निवडणुकीमध्ये घेतली. लोकसभेला इथून मताधिक्य मिळालं होतं सुप्रियाताईंना बारामती विधानसभा मतदारसंघातून. विधानसभेला बारामतीकर असाच निर्णय घेतील असं वाटतं. म्हणजे खूप सगळी भावनिक आपण चंबळ आहे ते पाहतो आहोत. बारामतीचे मतदार देखील अनेकदा भावनिक होताना पाहायला मिळतात या सगळ्यांमध्ये. मतदार मला असं वाटतं की योग्य काही नाही माहिती नाही, पण मला जेवढी त्यांची माहिती आहे तिची फार क्वचित काही मर्यादित चौकांना असू शकेल. माझा बारामतीकरांचा पूर्ण विश्वास आहे. मला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शक्ती देण्याचं काम बारामतीकरांनी केलं. त्याची सुरुवात 1965 पासून आजपर्यंत आणि इतक्या निवडणुकीला मी उभं राहिलो. निवडणुकीला सुरुवातीच्या काळामध्ये मला इथं राहावं लागायचं. नंतरच्या काळामध्ये न राहता माझी जबाबदारी बारामतीकरांनी घेतली. त्या बारामतीकरांचा माझा पूर्ण विश्वास आहे. या निवडणुकीमध्ये सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून युगेंद्र पवार यांना बारामतीकर मोठ्या मतांनी विजयी करतील.